We are back with the numerical from our textbook, okay, relating to the topic what we have learned, the kinematics of circular motion. Look at the question, beta. A fan is rotating at 90 rpm. एक फैन है जो 90 rpm ने फिरतोय. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल फिजिक्स मध्ये काय करायचं बेटा, गिवन डेटा लिहित चला. पडली गरज तर पटकन डायग्राम पण काढून घ्यायची. गिवन मध्ये मी काय लिहितो, एक फॅन आहे जो फिरतोय 90 rpm. आता 90 रिव्होल्यूशन पर मिनिट ही फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. आणि तो फिरतोय, सो इनिशियल फ्रिक्वेन्सी बेटा आय वुड लाईक टू राईट एफ नॉट. सगळ्यांना मी आधी सांगितलंय, नॉट आपण इनिशियल लावतो आणि नुसता एफ लिहिला तर ती फायनल असेल. ओमेगा नॉट इनिशियल, ओमेगा फायनल, ठीक आहे. सो एफ नॉट इज 90 rpm, राईट. आता हे जे आरपीएम आहे ना बेटा, मी याला कन्वर्ट करतो, मग इट विल बिकम, खाली लिहितो गिवन मध्ये एफ नॉट इज 90 रिव्होल्यूशन पर मिनिट. मग आता मला पर सेकंड करायचे, मी भागिले 60 करतो रिव्होल्यूशन पर सेकंड, छेक छेक. सो बेटा 3/2 म्हणजेच 1.5 हर्ट्स विल बी माय फ्रिक्वेन्सी. 3/2 विच मीन्स 1. हर्ट्स फ्रिक्वेन्सीने तो फिरतोय. इट इज देन स्विच ऑफ, नंतर बटन बंद केलं बेटा, स्विच ऑफ. सो ऑबियस आहे फायनल फ्रिक्वेन्सी शून्य होऊन जाईल ना, एफ विल बी 0. मग ना इनिशियल ही आणि फायनल ही शून्य, कारण की तो काय केला बेटा, स्विच ऑफ, स्विच ऑफ केला. इट स्टॉप्ड आफ्टर 21 रिव्होल्यूशन. राउंड किती मारले बेटा त्याने, 21. सो एन इज इक्वल टू 21 रिव्होल्यूशन असं म्हणतो मी. 21. फाइंड टाइम टेकन बाय इट टू स्टॉप, त्याला थांबण्यासाठी लागलेला वेळ काढा, राईट. सो बेटा आफ्टर रायटिंग गिवन डेटा आय विल राईट सोल्युशन, ओके. एवढं मला माहिती आहे. आता इथे फ्रिक्वेन्सी बघा बेटा, फ्रिक्वेन्सी काहीतरी होती नंतर 0 झाली आहे. सो देर इज चेंज इन द फ्रिक्वेन्सी, सो इट इज ऑब्विस देर इज चेंज इन द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. होता आणि कमी झाला, शून्य असेल वाढू शकतो, इथे काय होता काहीतरी स्पीड आणि तो कमी झाला. सो ऍज हिअर इज चेंज इन द अँग्युलर व्हेलॉसिटी, सो बेटा आय हॅव टू राईट द रिलेशनशिप बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, अँग्युलर व्हेलॉसिटी अँड टाइम. सो मी तुझ्यासाठी थोडं स्टेप बाय स्टेप करतो बघ. रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम असं लिहितो. आता अर्थात इथे अँग्युलर आहे, न्यूटनचे इक्वेशन कसे वापरायचे बघ, स्टेप बाय स्टेप सांगतो मी. मला नातं वापरावं लागणार आहे, स्पीड कमी झाला ना है की नाही, आणि टाइम काढायचा आहे. सो व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशनशिप अँग्युलर मध्ये लिहा. काय लिहिणार बेटा मी, अल्फा इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर ऍक्सलरेशन, म्हणजेच फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम, है की नाही, सिंपल झालं. अँग्युलर व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशनशिप मी वापरलं. मला ओमेगा माहिती आहे बेटा 2πf, ओमेगा नॉट माहिती आहे 2πf नॉट अपॉन टी, विच इज इक्वल टू 2π कॉमन बाहेर आला. अच्छा अर्थात एफ इज 0, विशेष नाही, एफ इज 0 मायनस 2πf नॉट आपण काढलंय बघ, 2πf नॉट वी हॅव कॅल्क्युलेटेड बेटा, 1/2 आणि अपॉन टाइम तर आपल्याला माहितीच नाहीये. So the answer will become 2 × 1/2 will become minus 3π upon t. Dalo negative ka ala, the decrease na hai ki nahi, increase the plus, it is very obvious. Acha itparyant alacha kude, ata bag mala ha time kadaycha hai, so mala ha alpha bitna far garjeche hai, barobar ka nahi. Mata mala ha alpha bitnyasathi relationship between kay kar lagel beta. Ata आता मला थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरावं लागेल जिथून मला अल्फाची व्हॅल्यू फाइंड करता येईल, राईट. सो आय विल अगेन राईट रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. सर तुम्हाला हे कसं कळलं थर्ड वापरायचं? अच्छा सेकंड 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 नॉट थर्ड. डिस्प्लेसमेंट अँड टाइम सेकंड कशामुळे सेकंड, 1-2 चा विषय नाहीये, रिलेशनशिपचा विषय. मला कसं कळलं तर बेटा
21 रिवॉल्यूशन्स त्याने केल्या. किती राऊंड केले? राईट, 21 रिव्होल्युशन्स. मला माहिती आहे एका रिव्होल्युशन साठी बेटा, एका रिव्होल्युशन साठी थीटा काय होईल? 2 पाय. बर का? मग एन नंबर ऑफ रिव्होल्युशन साठी बघ ना, एका रिव्होल्युशन साठी 2 पाय, 2 साठी 4 पाय, 3 साठी 3 × 2 पाय, 4 साठी 4 × 2 पाय, असं होत चालेल ना. सो फॉर एन रिव्होल्युशन थीटा विल बिकम एन टाइम्स 2 पाय, आणि मला हा एन माहिती आहे. सो फॉर 21 रिव्होल्युशन्स, फॉर 21 रिव्होल्युशन्स, फॉर 21 रिव्होल्युशन्स आय वुड लाईक टू से थीटा विल बी 21 टाइम्स 2 पाय, सो थीटा हॅज बिकम 42 पाय. झालं बर. मग आता कॅन आय प्लेस द रिलेशनशिप बिटवीन दिस थीटा अँड टाइम? ओके, सो आय वुड लाईक टू राईट द रिलेशनशिप एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तर माझं एस इथे थीटा होईल, युच्या ऐवजी इनिशियल ओमेगा नॉट टी प्लस 1/2 ए, म्हणजेच अँग्युलर इथे अल्फा होईल आणि टीचा स्क्वेअर. झालं. हे रिलेशनशिप का लिहिलं? कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट मला माहिती आहे, टाइम मला काढायचा आहे आणि बाकीच्या गोष्टी आय कॅन रिलेट, आय कॅन रिलेट. तर थीटा आहे प्यारे बच्चो, इट इज 42 पाय, विच इज इक्वल टू हा ओमेगा नॉट मला माहिती आहे, इनफॅक्ट एफ नॉट माहिती आहे ना. मग ओमेगा नॉट ला मी असं लिहू का, 2 पाय एफ नॉट इंटू टी प्लस 1/2 अल्फाची व्हॅल्यू बघितलं मी काढलेली आहे, मायनस 3 पाय बाय टी. सो मी लिहितो मायनस 3 पाय बाय टी आणि गुणिले टी स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. सो बेटा दिस इज इक्वल टू 2 पाय एफ नॉट, 2 पाय एफ नॉट, एफ नॉट इज दीड, राईट. सो दीड गुणिले 2 विल बिकम 3 पाय टी प्लस 1/2. आता प्लस ऐवजी मायनस करतो मी त्याला, वाय प्लस इंटू मायनस विल बिकम मायनस 1/2. बर, हा खालचा टी जाईल, स्क्वेअर मधला एक जण कॅन्सल होईल, वरती फक्त एक टी राहील. सो मायनस 1/2 इंटू 3 पाय टी, 3 पाय टी. इथे कोण आहे बेटा? 42 पाय. सो पाय 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 कॉमन निघून कॅन्सल आउट होऊन जाईल, कॉमन निघून कॅन्सल आउट होऊन जाईल. दिस इज इक्वल टू इथं 3 टी आहे आणि इथे मायनस लाईक 3/2 टी आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा, 3 × 2 = 6, लाईक 60 मायनस 3 टी अपॉन 2 आणि इथे बेटा 42. मग आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर 42 × 2 = 84 होईल, विच इज इक्वल टू 6 × 3 गेले विल बी 3 टी. सो विच इम्प्लाईज टाइम विल बी 3 × 2 = 6 = 48 सेकंड. परत एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, निश्चिंत राहा, मी व्यवस्थित सांगतो पुन्हा एकदा त्याला. तर बेटा हा जे सम आहे, एक फॅन आहे, 90 रिव्होल्युशन करतोय पर मिनिट, तर एफ नॉट वॉज 90/60 केला तर ती 1.5 हर्ट्स झाली फ्रिक्वेन्सी. एफ वॉज 0 ही फायनल, कारण की तो काय झाला? स्विच्ड ऑफ. नंबर ऑफ द रिव्होल्युशन 21, ही कॉन्सेप्ट लिहिली मी. एका रिव्होल्युशनला थीटा 2 पाय, तर एन नंबर ऑफ रिव्होल्युशन साठी इट विल बिकम एन टाइम्स 2 पाय. मला कळलं स्पीड कमी जास्त होतोय वेळेच्या हिशोबाने, म्हणून मी वेलोसिटी आणि टाइम चे रिलेशनशिप लिहायचं. अशीच पद्धत वापरा आणि बरोबर डोक्यात ठेवा. व्हेरिएबल्स पाहिजे, त्या अकॉर्डिंगली न्यूटनचे इक्वेशन वापरत चालायचे. अल्फा इज इक्वल टू दिस, नाही का, फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम. व्हॉट इज ओमेगा? 2 पाय एफ. व्हॉट इज ओमेगा नॉट? इट इज 2 पाय एफ नॉट अपॉन टाइम. सो आता एफ 0 असल्यामुळे हे झालं 0, मायनस 2 पाय एफ नॉट वॉज दीड अपॉन टाइम. सो हे काय झालं? 2 × 3 = 3, सो मायनस 3 पाय अपॉन टी. पुढे विषय असा झाला की टाइम तर काढायचा आहे, परंतु रिव्होल्युशन दिल्या होत्या झुम 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 झुम. सो 2 पाय 4 पाय मला कळलं की
21 रिव्होल्यूशन्स आहेत, थीटा विल बिकम 21 टाइम्स 2 पाय, कारण एक राउंड मध्ये 360 पाय, सो थीटा 42 पाय आला. मला क्लिक झालं की डिस्प्लेसमेंट आणि टाइम या दोघांना जर रिलेशनशिप वापरणं अपरिहार्य आहे, हमारा परम कर्तव्य आहे, मग म्हणून मी एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, एस च्या ऐवजी अँग्युलर थीटा, यू च्या ऐवजी ओमेगा नॉट टी प्लस 1/2 एच ऐवजी अल्फा. ओके, थीटा 42 पाय टाकला, ओमेगा नॉट इज 2 पाय एफ नॉट इंटू टी प्लस 1/2 अल्फा इकडनं उचलला आणि तिकडे टाकला, निगेटिव्ह का आला होता, कारण डिक्रीज झाला होता, आणि गुणिले टी स्क्वेअर. काहीच नाही, सिम्प्लिफाय केलं तिथून फक्त आणि टीच व्हॅल्यू आली. फटाफट टाईप करा येस इफ यू हॅव अंडरस्टूड, अदरवाईज माईक अनम्यूट करा, माझ्याशी बोला इफ देर इज एनी कन्सर्न विथ दिस. बोला सागर, पायल, साहिल, प्रणवजी, व्हेरी गुड मॉर्निंग प्रणवजी, इफ देर इज एनी डाऊट आय एम वेटिंग फॉर युअर डाऊट्स. नो डाऊट, पुढे सरकूया, पुढे सरकूया. तुम्ही गाणं म्हणणार आहो, तू चाल पुढं तुला रगड्या, भीती कशाची परवा बिकुनाची, परवा येणार आहो तुमची, असं कसं? आय हॅव परवा ऑफ यू गाईज, यू मस्ट अंडरस्टँड एव्हरीथिंग. म्यूट करायला लाव प्लीज बेटा, तुमचा माईक म्यूट करा जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल. ओके, जेव्हा तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तेव्हाच माईक अनम्यूट करा. आता पुढे आपल्याला आपल्या सर्क्युलर मोशन्स, लाईक युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे, नॉट सर्क्युलर, ऍप्लिकेशन्स पाहिजेत. ते ऍप्लिकेशन्सची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला फ्रिक्शनची कॉन्सेप्ट एकदा जरा समजून सांगतो. बेटा व्हॉट इज फ्रिक्शन, ऐकलंय तर सगळ्यांनी? फ्रिक्शन म्हणजे काय? घर्षण. आता चांगल्या लेवलला फ्रिक्शन आपल्याला अंडरस्टँड करायचं आधी. मी बोर्डवरती लिहितोय तर पेन आणि बोर्ड या दोन ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी घर्षण होत आहे, राईट? रिलेटिव्ह मोशन होती, इनफॅक्ट काय होतंय, रिलेटिव्ह मोशन होती. मी उभा आहे तर माझे पाय आणि फरशी या दोघांच्या मध्ये जे चार्ज पार्टिकल्स आहेत त्यांच्यामधलं अट्रॅक्शन मुळे मी उभा आहे. कमॉन, चार्ज पार्टिकल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतायत, दोन सर्फेसेस मधले, आय रिपीट, दोन सर्फेसेस मध्ये असलेले चार्ज पार्टिकल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतायत. इथेही तेच होतंय. सो जिथे जिथे बॅलन्सिंग आहे तिथे हे पण आहे, फ्रिक्शन आहे. बरं, मी अशा हात काय घासले, खिच 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 खिच, हिवाळ्याच्या दिवसा सगळ्यांनी केलंय, जिंग 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 जिंग, गरम फील होत सर. फ्रिक्शन मुळे हीट, वर्क डन कन्वर्टेड इन टू हीट, फिजिक्सची कॉन्सेप्ट. सो दोन सर्फेस एकमेकांवरती चिटकले किंवा मोर स्पेसिफिकली त्यांच्यामध्ये एक मोशन झाली, याची पुढे त्याच्या कशी असू द्या, बट रिलेटिव्ह मोशन इज द्या. तर त्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करण्याचं काम फ्रिक्शन करत. सो आय विल राईट द डेफिनेशन बेटा. फ्रिक्शन, इट इज अपोजिशन. फ्रिक्शन काय प्यारे बच्चो? अपोजिशन, अपोजिशन कोणाला? टू रिलेटिव्ह मोशन. अपोजिशन टू रिलेटिव्ह मोशन कोणामध्ये? बिटवीन टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट. तर बेटा फ्रिक्शन हे अपोजिशन आहे कोणाला? रिलेटिव्ह मोशनला. अपोजिशन टू द रिलेटिव्ह मोशन अर्थात बिटवीन टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर मग ते चांगलं का वाईट? असं नाहीये, ते कसं आहे याच्यावरती डिपेंडंट आहे, ते कामाचं आहे ना? आहे बेटा. ते रिलेटिव्ह मोशनला अपोज करत आहे बरं का? त्याचा रोल काय असणार आहे मला सांग बेटा. समजा एक लाईक रिलेटिव्ह मोशन, मोशनच्या अपोजिट आहे. मी बोललो की लेट अस से मोशन इकडे आहे बरं का, तर फ्रिक्शन खाली. अच्छा, फ्रिक्शन इज डिनोटेड बाय, आपण त्याला असं लिहितो छोटा एफ आणि सफिक्स स्टॅटिक, एस लावला म्हणजे स्टॅटिक. इकडे मोशन आहे तर फ्रिक्शन विल बी अपोजिट. समजा मोशन वरती आहे, मोशन वरती आहे, फ्रिक्शन खाली. ओके, मोशनच्या अपोजिट
फ्रिक्शन, फ्रिक्शन का है बेटा अपोजिशन। अच्छा व्हाट इज फॉर्मूला फॉर फ्रिक्शन बेटा, इट इज Fs, स्टैटिक, यस फॉर स्टैटिक बेटा, स्टैटिक मीन्स व्हाट, अपन त्याचे प्रकार आहे बेटा, स्लाइडिंग, रोलिंग, स्टैटिक, स्टैटिक म्हणजे मी जे उभा आहे, स्टैटिक, स्टैटिक म्हणजे ऑब्जेक्ट इज, मी तो लिहून देतो तुला म्हणजे तुला काय लक्षात राहील बेटा, स्टैटिक फ्रिक्शन, स्टैटिक फ्रिक्शन, फ्रिक्शन एफ आहे तर स्टैटिक फ्रिक्शन किंवा स्टैटिक फ्रिक्शनल फोर्स त्याला सफिक्स एस लावतो आपण। स्टैटिक मीन्स वन ऑब्जेक्ट, वन ऑब्जेक्ट जस्ट मूव्स, जस्ट मूव्स ओवर अदर, जस्ट म्हणजे झूम इन दिस वे, जस्ट मूव्स ओवर अदर ऑब्जेक्ट, हे स्टॅटिक फ्रिक्शन आहे। त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू बेटा लक्ष द्या, एफ एस ची मॅक्झिमम व्हॅल्यू असते मी वेस इंटू एन, कधी, वेन व्हेलॉसिटी इज मिनिमम, टेन्शन घेऊ नको सांगतो व्यवस्थित, वेन वेन व्हेलॉसिटी मिनिमम म्हणजे काय, हे फ्रिक्शन ना बेटा, हे फ्रिक्शन बॉडीला वाचवण्याचं काम करत असतं। समजा एखादी बॉडी पडतीये तर तिला वाचवण्याचं काम फ्रिक्शन करते, किंवा खूप जास्त बॉडी हायएस्ट स्पीड मध्ये असेल बरं का, तरी पण ते तिला वाचवण्याचं काम करते, कळेल तुला आता पुढे मी जेव्हा ऍप्लिकेशन घेईल ना त्याचा फील येईल तुला, फक्त लक्षात ठेव, फोर्स ऑफ द फ्रिक्शन मॅक्झिमम इज म्यू बेस इनटू एन, वेअर एन इज द नॉर्मल रिएक्शन, ओके, एन काय बेटा, एन सगळ्यांना माहिती नॉर्मल, मी बेसिक लेक्चर्स मध्ये सगळ्यांनी दिले, नॉर्मल रिएक्शन विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सर्फेस, विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर, सर्फेसला कायम परपेंडिक्युलर असते, राईट। अच्छा मॅक्सिमम याचा अर्थ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू ही किंवा याच्यापेक्षा कमी, राईट, देअर फोर एफ एस एफ एस फोर्स ऑफ द फ्रिक्शन एफ एस आय कॅन राईट एफ एस, नाही का, म्हणजे तुम्हाला सपोज एक्झाम मध्ये तुम्हाला 100 किंवा त्यापेक्षा कमी मार्क्स पडू शकतात, आर यू अंडरस्टँडिंग, तुम्हाला एक्झाम मध्ये मॅक्झिमम 100 मार्क्स पडू शकतात, तुम्हाला एक्झाम मध्ये मॅक्झिमम 100 मार्क्स पडतात म्हणजे 100 किंवा त्यापेक्षा कमी, सो याची मॅक्झिमम व्हॅल्यू ही आहे, म्हणजेच ही इज धिस मच ऑर लेस दॅन दिस, स्क्रीनशॉट घेऊन पटापट रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ फ्रिक्शन ऑर नॉट इन द सिम्पल वे, इन द इझी वे, पटापट बोला, मला ऍप्लिकेशन घ्यायचे, कम्युनिकेट करा माझ्यासोबत, येस टाईप करा, युअर येस इन्क्रीजेस माय एनर्जी ॲज वेल ॲज अंडरस्टँडिंग दॅट यू हॅव अंडरस्टूड क्लिअरली। पुढे जाऊ, हा कम्युनिकेट करा दिस वे सर, येस वी हॅव अंडरस्टूड। सो बेटा फ्रिक्शन हे मोशनचे अपोजिट आहे, राईट, अपोजिशन येते रिलेटिव्ह मोशनला, दोन सर्फेस मधल्या चेक चेक रिलेशन, मोशन तिकडं ढिंग इकडं, मोशन वर हा खाली, मोशन खाली ड्रुर हा वरती, राईट, एफ एस मॅक्झिमम व्हॅल्यू ही आहे, म्हणजे हात तेवढा किंवा त्यापेक्षा कमी असणार आहे, राईट, आणि तो काय करतो बेटा, ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट खाली पडतोय तर तो त्याच्या अपोजिट वरती, एखादा ऑब्जेक्ट ड्रुर वरती चाललाय त्याला खाली ओढेल, ठीक आहे ना, हे त्याचं काम आहे। आता पुढे सरकूया जरा, आणि आता खरा खेळ आपल्याला करायचा आहे, ऍप्लिकेशन ऑफ यूसीएम विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे ऍप्लिकेशन आता आपल्याला पाहायचे, हे नेमकं सगळं कुठे कुठे कामाला येतं आपल्याला, ओके, सो ऍप्लिकेशन ऑफ यूसीएम, ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कम्पिटिटिव्ह साठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा। बेटा सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन याच्यामध्ये मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग अनबँक्ड रोड, अनबँक्ड रोड, बँक काय, SBI HDFC बँक नाहीये, बँकिंग नावाची कॉन्सेप्ट आहे जी पुढे येईल, सध्या बँकिंग नाहीये म्हणून मी अनबँक लिहिलं, मॅक्झिमम मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग अनबँक रोड बेटा, याला असंही बोलतात, असं म्हणजे न्यूमेरिकल्स मध्ये तुला असा शब्द दिसेल बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट सीईटीच्या सम मध्ये, नीटच्या सम मध्ये बरं का, बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट,
along, along curved road असा शब्द येईल, किंवा along the circle असा शब्द येईल, right? Bending of cyclist, cyclist म्हणजे vehicle बेटा, right? Vehicle किंवा cyclist. सो काय करायचंय आपल्याला तिथं कळलं, पिक्चर कोणता आहे आपल्याला तिथं कळलं की मॅक्झिमम स्पीड काढायचं आहे माझं व्हेकल गोल फिरल्यानंतर, कारण ऑब्विस आहे चॅप्टरचं नाव रोटेशनल डायनॅमिक्स आहे, त्यापैकी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बेटा युनिफॉर्म आहे, स्पीड युनिफॉर्म आहे त्याचा. ओके, पहिले मी डायग्राम काढतो बेटा. एखादा सायक्लिस्ट आहे, चिक 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 चिक, तो असा एक सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो, एखादा राऊंड असा रेस ट्रॅक असं अज्युम कर. एखादा सायक्लिस्ट आहे, एखादं व्हेकल आहे जे मूव्ह होते, बरं का. आता सायकल आहे, चिक चिक, आता चित्र कसं काढू. चला हा सायक्लिस्ट आहे, अज्युम करा सायकलची चाक कुठे गेली. सर सायकलची चाक अशी असतात का? अज्युम करा, अज्युम करा ही सायकल आहे. काय ती नाही सायकल आहे, सायकल. ओके, सो बेटा हा जो सायक्लिस्ट आहे बेंडिंग, तो बेंड होणार ना. सगळ्यांनी मला आधी सगळ्यांनी क्लिअर करा प्रामाणिकपणे, गाडी वळवताना त्यातली त्यात थोडासा गाडीचा स्पीड चांगला असताना तुम्ही असं वळता का नाही वळत रे? किंवा व्हिडिओ पाहिले का नाही पाहिले की तो जो सायक्लिस्ट आहे, रेसिंग कार्स पाहिले असतील तुम्ही, हाय स्पीड वळतो, वळतो का नाही आधी माझ्यासोबत ऍग्री व्हा, मान्य करा की यस सर स्पीड वाढला की तो वळतो. फॉर्म्युला वन कार फिर काय जे असेल ते सगळ्यांनी पाहिलं, पाहिलं का नाही पाहिलं, तो बेंड होतो का नाही होत? एव्हरीबडी इज ऍग्री विथ मी, यस सर ही बेंड्स, दॅट सायक्लिस्ट दॅट रायडर बेंड्स. मग तो बेंड का होतो तुम्हाला काय वाटत? त्याने बेंड न होता, हा त्याने बेंड नाही व्हायला पाहिजे आणि गाडी तशीच झाली पाहिजे. कस काय सर, तिथं पडून जाईल लगेच रपकन. हा नॉर्मल रिएक्शन इज अ कॉन्टॅक्ट फोर्स, दोघांमधला कॉन्टॅक्ट लगेच तुटेल. सो बेसिकली ही हॅज टू बेंड, ही नीड्स टू बेंड. ओके, कशासाठी? तर ती बघ ना, सेंट्रीपेटल देण्यासाठी. सर्क्युलर मोशनचा आत्मा कोण आहे? सेंट्रीपेटल फोर्स. कम ऑन, सर्क्युलर मोशनचा आत्मा कोण आहे? सेंट्रीपेटल फोर्स. गोल फिरायचा असेल म्हणजे छोटूसा कर्व जरी असेल तर ती एक सर्क्युलर मोशन आहे, ती होण्यासाठी सेंट्रीपेटल गरजेचं आहे. कम ऑन, कोण गरजेचं आहे? सेंट्रीपेटल फोर्स गरजेचं आहे. आणि ते देण्यासाठी याला वळावं लागतं. कोण देतो तो? नॉर्मल रिएक्शन. कम ऑन, हाच तर फील आहे फिजिक्स मधला, म्हणून तर फिजिक्स टफ जातं, बिकॉज यू डोंट गेट द फील. बघ आता हा जो सायक्लिस्ट ना, हा बेंड झाला बेटा. काय झाला? बिंग बेंड झाला. सरळ रस्ता होता तोपर्यंत त्याला अडचण होती, आता तो बेंड झाला. थोडा फील, माझी चित्रकला थोडीशी गरीब आहे, इमॅजिन कर, तो बेंड झाला. फील दिला तुला मी बेटा, बेंड झाला. बेंड नव्हता झाला, मी रस्ता काढतो चेक 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 चेक, बरं का. आणि आपला जो सायक्लिस्ट ना तो असा आहे, ची हे बघे दोन सायकल, हे माझा सायक्लिस्ट, चेक चेक, ठीक आहे ना, हा सायक्लिस्ट हाऊ बाय. सो बेटा त्याची नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू वेट. एव्हरीबडी अग्री विथ मी, है की नाही? हॉरिझॉन्टल रस्ता, हा जो रोड आहे ना बेटा, हे बघ ना, हा हॉरिझॉन्टल आहे. सो त्याचं जेवढं वेट आहे तेवढी नॉर्मल रिएक्शन आहे, नाही का. आता तो वळतोय, बरं का, हा कर्व्ड रोड आहे बेटा, कर्व्ड है की नाही, कर्व्ड किंवा सर्क्युलर. आता काय होईल? ही नॉर्मल रिएक्शन तिरकी होईल. इज एव्हरी वन अग्री? हा सरफेस आहे हॉरिझॉन्टल, ही नॉर्मल रिएक्शन. अख्ख्या फिजिक्स मध्ये नॉर्मल रिएक्शन हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे, विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. कम ऑन, नॉर्मल रिएक्शन इज अ कॉन्टॅक्ट फोर्स विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. लिहून देतो रे बाबा तुला, लिहून देतो मी, स्क्रीनशॉट काढून घे. नॉर्मल रिएक्शन कॉन्टॅक्ट फोर्स आहे बेटा, कॉन्टॅक्ट फोर्स आहे, फोर्स आहे. ऑलवेज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस. कम ऑन, नॉर्मल रिएक्शन स्क्रीनशॉट घे, पुसतो मग मी. तो कॉन्टॅक्ट फोर्स आहे and which is always perpendicular to surface. Done. Contact force hai. And to nehmi surface la perpendicular hai. Surface horizontally. Surface horizontally. Tichik, normal reaction. Hai ki nahi perpendicular? Achha. Mi surface ding asa kela vertical. To normal reaction dhali ki nahi horizontal. Majhe aali ka nahi. To surface asa hota. Tichuk. Tirka zala. Ti dhali ki nahi tirki. नॉर्मल रिएक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर सरफेस. सो सरफेस तिरका झाला, नॉर्मल रिएक्शन तिरकी झाली. फील आला? यस सर, आता शी फील आला, तो वळाला, नॉर्मल रिएक्शन झुम तिरकी झाली, झाली यस. आता मी तुम्हाला शिकवलंय रेझोल्युशन, समजा सेंट्री सर्कलचा, चेक 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 चेक. तर बेटा लक्ष द्या बर का, ही जरा खिचडी झाली का वरती. मी इथं काढतो
हे बघ मी अशी दाखवतो सायकल, जरा फील येईल. हे बघ हा सायकलिस्ट, हे बघ ही नॉर्मल रिएक्शन आणि हे त्याचं वेट एम जी, आहे की नाही बॅलन्स्ड. कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा एखाद्या सरफेस वरती आहे तर बेटा हा हॉरिझॉन्टल रस्ता आहे आणि हा कर्व्ह रस्ता आहे किंवा सर्क्युलर रस्ता आहे. झालं, मग आता नॉर्मल रिएक्शन बघ ना, हा तिरका झाला तर त्याची नॉर्मल रिएक्शन, कारण तो सरफेसला तिरका झाला ना, मग नॉर्मल रिएक्शन तिरकी झाली. तर बेटा अँगल मेड विथ व्हर्टिकल इज थीटा, कम ऑन, थीटा इज द अँगल मेड विथ व्हर्टिकल, कम ऑन. दिस थीटा तुम्हाला एक्झाम मध्ये काढायला होतं, व्हॉट इज कॅल्क्युलेट थीटा इफ द सायकलिस्ट हॅज बेंट, आहे की नाही अशा टाईपचा सम. सो थीटा इज द अँगल मेड विथ व्हर्टिकल, थीटा इज द अँगल मेड विथ व्हर्टिकल. मग एखादं जे इनिटचं सम असेल, फाइंड द अँगल विथ हॉरिझॉन्टल, 90 मायनस करायचं त्याला. अच्छा, थीटा इज द अँगल मेड विथ व्हर्टिकल. बेटा नॉर्मल रिएक्शन विल गेट रिझॉल्व इन टू टू कंपोनंट्स. मी ट्रिक सगळ्यांना फिजिक्स मध्ये शिकवली होती, एक ट्रायंगल असेल तर हायपोटेनियसची दोन पिल्लं असतात, हायपोटेनियस तोच असतो जो आपल्याला रिझॉल्व करायचा असतो, ऍडजस्टंट वाला कॉस, अपोजिट वाला साइन. सो जिंग अपो, हे बघ ना हा चिटकलेला आहे ना, म्हणजे ऍडजस्टंट वाला आहे, ऍडजस्टंट वाला कॉस, आणि त्याला एन ने गुणायचं, हा झाला एन कॉस थीटा, आणि हा वाला कोणता अपोजिट वाला कॉस, ऍडजस्टंट वाला कॉस म्हणजे हा अपोजिट वाला साइन, विच मीन्स दिस हॅज बिकम समजा सेंटर ओ ए, बरं का, एन साइन थीटा. फटाफट बोला सगळ्यांना हे समजतंय का, रिझोल्युशन नावाचा टॉपिक मी सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये शिकवला होता, पटकन बोला ते कळतंय का, नाहीत मग असंच हळूहळू सगळं फिजिक्स डोक्यावर जायला सुरू होतं. कम ऑन रिप्लाय करा, आर यू एबल टू अंडरस्टँड द रिझोल्युशन. ट्रिक दिली तुम्ही, अख्ख्या फिजिक्स मध्ये वापरायचं आहे, झिंग झिंग झुम झुम, ऍडजस्टंट वाला कॉस, अपोजिट वाला साइन, व्हेरी व्हेरी बेसिक थिंग बेटा. माता लक्ष दे, ह्याचं जे वेट आहे हे कायम खाली असतं. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, तुम्हाला एक स्क्रीनशॉट घेतला कोणाचा नॉर्मल रिएक्शन आहे की नाही, तर आता बेटा आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, स्क्रीनशॉट घेणं कुठेतरी नोटबुकचे टॉप लिहायचं आहे, एम जी एम जी हे वेट आहे बेटा, वेट वेट. मग अशी मी ऑलवेज शब्द टाकला होता, नॉर्मल रिएक्शन सर्फेसला ऑलवेज ओपेंडिक्युलर, तर अख्ख्या फिजिक्स मध्ये ना बेटा वेट काय लिहिलं मी, ऑलवेज ऑलवेज डाऊनवर्ड, नेहमी एका सरळ रेषेत खाली, सर्फेस वाकडा तिकडे कसा असते, वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड. नोटबुकच्या टॉपला या दोन गोष्टी लिहून घे तुझ्या नोट्स लिहित असताना, नॉर्मल रिएक्शन हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे जो सर्फेसला ओपेंडिक्युलर आहे, वजन कसंही असू दे, माझं वजन मी रहाट पाण्यात आहे इकडे तिकडे जिंग 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 वाकलो तिकडे, कसंही होऊ दे, सर्फेस तिरका तुरका तुरका कसं असतं, वेट इज ऑलवेज डाउनवर्ड्स. चला मग आता इथे बघा, लक्ष लक्ष बेटा इथे झालं काय, तर इथे फोर्सेस ऍक्टिंग ऑन सायक्लिस्ट, बघा मी एकदम व्यवस्थित तुला सगळ्या गोष्टी देतो, फोर्सेस ऍक्टिंग ऑन सायक्लिस्ट, बर का, किंवा व्हेकल जो राईड करतोय, तर किती फोर्सेस आहेत बेटा, दोन फोर्सेस आहेत ना, एक म्हणजे नॉर्मल रिएक्शन, पहिला कोणी बेटा नॉर्मल रिएक्शन एन, बर दुसरा फोर्स कोणता आहे त्याच्यावरती, वेट, त्याचं सेल्फ वेट, स्वतःच वेट आहे का नाही, सो वेट, हे त्याचे दोन फोर्सेस आहेत ज्याच्यावरती ऍक्ट होत आहे, सेल्फ वेट. झालं, याच्यामध्ये ही नॉर्मल रिएक्शन तिरकी असल्यामुळे रिझॉल्व झाली, राईट, नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल रिएक्शन गॉट रिझॉल्व इन टू टू कंपोनंट्स, कारण ती तिरकी होती ना, ती दोन कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व झाली, त्यापैकी बेटा पहिला कंपोनंट मी म्हणतो छोटा ए, पहिला कंपोनंट काय बेटा बघ ना, जिंग एन कॉस थीटा, ठीक आहे ना, एन कॉस थीटा, मी म्हणतो व्हर्टिकल, पहिला व्हर्टिकल कोण आहे बेटा, व्हर्टिकल एन कॉस थीटा, तर तो कशासाठी झाला, त्याचा रोल काय, रिझॉल्व झाला तरी का होता, रिझॉल्व झाला कशासाठी झाला, त्याचा रोल काय, त्याला काय त्याचा रोल प्ले करायचा आहे, त्याला त्याला बॅलन्स करायचं वेट, बघणार आहो एन एम जीला बॅलन्स करतो, पण तिरका झाल्यामुळं एनचा पर्सनल असिस्टंट, यांचे दोन असिस्टंट आले, आता
दोन सेक्रेटरी आले त्याच्या अंडर काम करायला, एक जण हा आणि एक जण हा. सो वेक्टर रिझॉल्व होतो म्हणजे त्याचे दोन सेक्रेटरी येतात. एन कॉस थीटा वेटला बॅलन्स करतो, व्हर्टिकल एन कॉस थीटा व्हिच कशासाठी बेटा तो व्हिच बॅलन्सेस हिज वेट, जो त्याच्या वेटला बॅलन्स करील. सो बेटा मी असं म्हणू एन कॉस थीटा इज एम जी, याला म्हणतो इक्वेशन नंबर वन, है की नाही. त्याने एन कॉस थीटाने एम जी ला बॅलन्स करायचं काम केलं बर का, व्हर्टिकल एन कॉस थीटा. सेकंड तो जो एन साइन थीटा आहे ना बेटा, ऍक्च्युली इट इज अलॉंग द रेडियस. बघा लक्ष दे कुठे येतो, दॅट एन साइन थीटा इज हॉरिझॉन्टल. मी त्याला हॉरिझॉन्टल लिहितो, हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल अलॉंग द रेडियस आहे एन साइन थीटा, हॉरिझॉन्टल एन साइन थीटा, हॉरिझॉन्टल एन साइन थीटा. ते एन साइन थीटाचा रोल काय असेल रे, जरा फटाफट बोला माझ्यासोबत किंवा रिप्लाय करा. एन साइन थीटाचा रोल काय असेल, बोलताच आलं पाहिजे मला, तीन चार जणांचा तरी आन्सर परफेक्ट आला पाहिजे, तर मी समजू शकतो की मला फिजिक्स चांगलं शिकवता येतं. एक तर माईक अनम्यूट करून बोला किंवा चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर द्या, पण बोलताच यायला पाहिजे की त्या एन साइन थीटाचा रोल काय. व्हर्टिकल वाल्याचा रोल होता की वेटला बॅलन्स कर, एन साइन थीटाचं काय काम आहे. नो रिप्लाय येट देवा, बघतोयस ना अशी परिस्थिती का आली. एन साइन थीटाचा रोल काय बेटा, टू प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. नीट लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून घ्या, सर्क्युलर मोशनचा आत्मा सेंट्रिपिटल फोर्स आहे बेटा, सर्क्युलर मोशनचा आत्मा सेंट्रिपिटल फोर्स आहे, कळलं का. सो हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थीटा विल प्रोव्हाइड एफ सी पी, काय प्रोव्हाइड करेल बेटा तो सेंट्रिपिटल फोर्स, अँड देअर फोर कॅन आय से एन साइन थीटा इज इक्वल टू व्हॉट इज सेंट्रिपिटलचा फॉर्म्युला बेटा, एम व्ही स्क्वेअर बाय आर. किंवा तुम्ही जर का त्या सायकल वरती आहात आणि तुम्ही जोरात फिरताय तर तुम्हाला असं फील होईल की तुम्ही बाहेर फेकले जाताय, तर सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू सेंट्रीपेटल. काल मी तुम्हाला शिकवलं सेंट्रीपेटल इज सेंट्रीफ्युगल, आलं का लक्षात, बोथ थिंग्स आर. फील घ्यायचं असेल तर एफ सी एफ विल बी आउटवर्ड. सो जेवढा एन साइन थीटा आहे तेवढाच एफ सी एफ, कारण एन साइन थीटा एफ सी पी आहे, क्लिअर आहे ना. मी याला म्हणतो बेटा इक्वेशन नंबर सेकंड. मग आता मी इक्वेशन नंबर टू आपण इक्वेशन नंबर वन करतो. इक्वेशन नंबर टू डिवायडेड बाय इक्वेशन नंबर वन जर का केलं तर हा अपॉन हा केला एन आणि एन विल कॅन्सल आउट, साईन थीटा अपॉन कॉस थीटा, कॅन आय राईट बेटा टॅन थीटा व्हिच इज इक्वल टू हा अपॉन हा केला. थोडस फास्ट होते ना, व्यवस्थित लिहितो मी त्याला. इक्वेशन नंबर सेकंड डिवाइड बाय फर्स्ट इम्प्लाईज असं लिहितो मी. टू ची डावी साइड आहे बेटा एन साइन थीटा अपॉन याची आहे एन कॉस थीटा व्हिच इज इक्वल टू, बघ टू ची आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर, चलो अपॉन अपॉन याची आहे एम जी. आता बेटा मला सांग हाय एम आणि हाय एम गॉट कॅन्सल आउट, इथे बघ ना एन आणि एन गॉट कॅन्सल आउट. सो बेटा व्हिच इम्प्लाईज टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, पाठ झालं पाहिजे. टॅन थीटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, 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 वेअर आर इज द रेडियस ऑफ अ सर्कल, आर इज द रेडियस. स्क्रीनशॉट घ्या आणि फटाफट मला सांगा हॅव यू गाईज अंडरस्टूड ऑर नॉट. कम ऑन आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरी वन, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय टाका की एकदम परफेक्टली हे अंडरस्टँड झालं की नाही विथ फील विथ एव्हरी सिंगल कॉन्सेप्ट. बोला
प्रत्येकाला एकदम क्लिअर कट कळालं का नाही कळालं? ओके ठीक है. सो बेटा टेन थीटा इज वी स्क्वेअर अपॉन आर जी वॉज द बेंडिंग ऑफ द सायक्लिस्ट. सो एक ऍप्लिकेशन आपण पाहिलं मॅक्झिमम स्पीड. अच्छा आता याचा ठीक आहे ठीक आहे. अँगल मेड विथ द व्हर्टिकल एक डेरिव्हेशन आपलं झालं. आता उद्या आपण सेकंड डेरिव्हेशन कडे मूव्ह करूया. ठीक आहे ना. आता याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. झालं. चलो लेट स्टार्ट मॅथमॅटिक्स.